भाजपा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी आणि माजी मंत्री बमणराव पाचपुते यांच्या उपस्थितीत बेलवंडी कोठार येथे शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत बेलवंडी कोठार येथे शिवाजी फेरीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नेत्यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी 2 वर्षात केलेल्या कामाची माहिती दिली आहे. तिथं जातो, उजळाला तिथं जातोय. सरकारची बाजू आम्ही मांडतोय, प्रत्येक योजना सुद्धा सांगतो किती महत्वाची आहे. पण लोकांचं असं मत की आमचा शेतकरी खूप स्वाभिमानी आहे, आम्हाला कर्जमुक्ती नको, तर कर्जमुक्त शेतकरी झाला पाहिजे. काल मला एक महिला भगिनी भेटली, त्यांनी चाललं होतं त्यांचं कांदा भरायचं काम. म्हणजे ताई पहा, इतकं कष्टाने कांदा आम्ही हे केलाय, पिकवलाय, पण 15 रुपये खर्च आम्हाला येतो आणि 3 रुपये आम्हाला त्यातून मिळत आहे. म्हणजे आम्ही कर्जबाजारी होतो, तर जे आपलं सरकार करतं हे बरोबर आहे. पण आता आपण पाहिलं की यावर शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या. विजय चौधरी म्हणाले, 2 वर्षाच्या कालावधीत भाजप सरकारनं नागरिकांना मूळ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केलेत. शासनानं कर्जमाफीसाठी बँकांकडून अहवाल मागविला आहे, पण दोन्ही काँग्रेसवाल्यांनी शेतकऱ्यांच्या भावना भडकविण्याचे काम केले आहे. पाचपुते म्हणाले की केंद्र व राज्य सरकारनं पारदर्शक कारभार चालवला आहे. या कारभारातून शेतकऱ्यांना विचलित करण्यासाठी हे आंदोलन हाती घेतले आहे, पण शेतकऱ्यांसाठी लवकरच कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शासनाकडनं आपल्याला अपेक्षित आहे, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी मी आणि दादा निश्चितपणानं या ठिकाणी करू. तथापि एक विनंती की जे आपल्याला सांगायचं आहे ते मोजक्या शब्दात सांगा. दुसरी गोष्ट, हे सांगत असताना एकाने जो मुद्दा सांगितला दुसऱ्याने तो मुद्दा पुन्हा रिपीट करू नये. आणि याबरोबर 2.5 वर्षाचा कालावधीमध्ये देवेंद्रभाऊ सरकार असतील किंवा 3 वर्षाचा कालावधीमध्ये नरेंद्र मोदी सरकार असेल, या सरकारच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांसाठी जे आपल्याला आवडलेली अशी एखादी योजना असेल ती देखील या ठिकाणी आपण सांगावी अशी विनंती मी आपणास करतो. यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय हिरनावळे, ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष काका कदम व राजेंद्र उकांडेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी सुजित गायकवाड, न्यूज ब्युरो जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, श्रीगोंदा.